मुंबई के कारखाने में हुए ब्लास्ट पर प्रतिक्रिया देते हुए पूर्व मंत्री बच्चू कड़ू ने कहा कि ऐसे हादसे महाराष्ट्र में होते हैं, ये दुखद तो है, इसमें गरीब मजदूर कामगारी अपनी जान गंवाते हैं, इस पर सरकार को ध्यान देना चाहिए। दर वर्षी ह्या घटना घडतात आणि त्याच्यात काही कोणी उद्योगपती अधिकारी कधीच मरताना मी पाहिले नाही, जे काही ते मरूही नाही कोणी, पण जे काही आत्तापर्यंतच्या 50-60 वर्षाचा जर हिशोब घेतला तर याच्यात लहान मजूर मरतो आहे, कामगार मरतो आहे, आणि म्हणून ते दखलपात्र नसतं। वारंवार ह्या घटना या काळामध्ये घडत असेल, आपण आधुनिक काळ म्हणतो आहे, डिजिटल काळ म्हणतो आहे, त्या फॅक्टरीला लागून वस्ती बसली कशी, वस्ती असन तर मग परवानगी दिली कसना कशी। तुम्ही जर इथून उत्तम कालव्याचं जर उदाहरण पाहिलं वर्धेचं, तर दर 2 वर्षानंतर 4-5 लोक मरतात तिथे कामगार, आणि नागपूर आणि इथं मंत्रिमंडळाचा वर्जस्त असतानासुद्धा उत्तम कालव्यावर त्याचा प्रभाव नाही आहे। असंच आहे, करप्शन एवढं वाढलं का मरण्याची भय किंवा त्याची भीती काही कोणाला राहिली नाही। मरणारा गरीब आहे, कामगार आहे, आणि म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारचा, अधिकाऱ्याचा आणि नेत्यांचा बदललेला आहे।